शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये अगदी कमी दिवसात एकरी 50,000 ते 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवून देणारी, शेतकऱ्याला मालामाल करून देणारी जी पिकं आहे, तर त्यांचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या काही ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण अगदी कमी दिवसात म्हणजे 21 दिवसापासून तर 30 दिवसामध्येच ह्या ज्या काही 4 पिकांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ह्या पिकांची जर तुम्ही लागवड केली तर आपला शेतकरी बांधव नक्कीच मालामाल होणार आहे. आणि ही जी काही पिकं आहेत तर ही आपण पाटपाण्यावर घेऊ शकतो आहे, काही पिकं बेडवर घेऊ शकतो आहे, त्याला स्प्रिंकलर रेन पाईप याचा देखील वापर करू शकतो आहे. आणि शेतकरी आपला जबरदस्त उत्पादन कशाप्रकारे मिळवणार आहे, ती 4 पिकं कोणती आहेत, तर त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण दररोज आपल्या चॅनलवर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ ह्या तुम्हाला बघायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही ऑक्टोबर महिन्यामध्ये मालामाल करणारी 4 पिकं आपण पाहणार आहोत, तर ही आपण कोणत्या प्रकारामध्ये करू शकतोय, म्हणजेच आपण पाटपाण्यावर करू शकतोय, बेडचा वापर करू शकतोय, त्याचबरोबर काही सारा पद्धती आहे याचा देखील अवलंब करून जबरदस्त उत्पादन घेऊ शकतोय. आणि त्यातलं जे पहिलं महत्त्वाचं पीक आहे तर हे पीक म्हणजे मेथी लागवड आहे. तर लक्षात घ्या, मेथी लागवड आपल्याला कशाप्रकारे करायची आहे, मेथीचं बियाणं कोणतं घ्यायचं आहे आणि मेथीला फवारण्या कोणत्या आहेत, तर ही माहिती आता आपण जाणून घेऊया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एकरी मेथीचं जे बियाणं आहे तर याची आपण पेरणी जर केली तर 25 ते 30 किलो आणि हाताच्या साह्याने जर मेथी टाकली तर साधारणपणे 35 ते 40 किलो अशा प्रकारे देखील मेथीचं बियाणं हे घ्यायचं आहे. आता मेथीचं बियाणं कोणतं घ्यायचं आपल्याला, जे डॉलरचं बियाणं आहे म्हणजेच लाल कोरोची जी मेथी आहे, तर ही मेथी घेऊन आपल्याला याची लागवड करणे गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मेथी तर ही 21 दिवसापासून 25 ते 30 दिवसामध्ये ही आपल्याला उपटायला येते, म्हणजे साधारणपणे 36व्या दिवशी आपलं रान आहे तर हे मोकळं होऊन जात आहे. आणि विशेष म्हणजे मेथीला फवाऱ्या देखील कमी राहतात. जी करपा भुरी डावणी रोग असतील त्याचबरोबर काय होतं, मेथी पिवळी पडते, मेथी सडते, तर यावर आपल्याला काय करायचं आहे की M45 असेल, त्यामध्ये स्टिकर असेल, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये बायोझायम असेल आणि विशेष म्हणजे जे कीटकनाशक घ्यायचे तर हे आपण रोगारे तर हे घेऊन आपण याची फवारणी करू शकतो आहे, जेणेकरून काय होईल की मेथी पिवळी पडते सडते यावर उपाययोजना ही आपल्याला बघायला मिळेल. मेथीची लागवड ही आपण पाटपाण्यावर देखील करू शकतो आहे, त्याचबरोबर तुम्ही ड्रिप असेल त्याचबरोबर बेड आहे तर याचा वापर देखील करून मेथीची लागवड करू शकतो आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, निश्चित प्रकारे ऑक्टोबर महिन्यामध्ये 21 ते 30 दिवसामध्ये जबरदस्त उत्पादन मिळवून देणारं पीक एकरी 50,000 रुपयापासून तर 1,00,000 रुपये उत्पन्न देखील सहजासहजी ही पिकं आपल्याला मिळून देणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, जे दुसरं शेतकऱ्याला मालामाल करून देणारं पीक आहे तर ते म्हणजे कोथिंबीर लागवड. तर आता लक्षात घ्या, कोथिंबीर लागवड कशाप्रकारे करायची, कोथिंबीरचं बियाणं, कोथिंबीरला फवारण्या कशाप्रकारे आहेत, तर ह्या आपण माहिती टप्प्याटप्प्यानुसार पाहणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर लागवड आहे हे आपण पाटपाण्यावर करू शकतो आहे, बेडवर, बेडवर जर लागवड केली आपण तर स्प्रिंकलर असेल, त्याचबरोबर जे रेनपाईप असेल यावर देखील आपल्याला वापर करायचा आहे. आणि कोथिंबीरीचं एकरी जे बियाणं आहे तर हे साधारणपणे 35 किलो अशा प्रकारे आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला कोथिंबीर कोणती घ्यायची, तुमच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जे 1-1 किलोचे पॅकिंग आहेत तर हे घेऊन आपण याची लागवड करू शकतो आहे. त्याचबरोबर जे आंध्रा गोल्ड असेल, काळा वाई असेल, आंध्रा काळा वाई असेल, अशा प्रकारची जी बियाणं आहेत तर हे घेऊन आपण कोथिंबीरची लागवड करू शकतो आहे. आता जे कोथिंबीरीचं बियाणं आहे तर हे साधारणपणे 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे आपल्याला कुठंही मिळणार आहे. तुम्ही पॅकिंगमधले धने घ्या, म्हणजेच पॅकिंगमधले तुम्ही कोथिंबीर घेऊ शकताय, त्याचबरोबर तुम्ही जे सुट्ट पोत्यांमध्ये बी मिळत आहे आपल्याला हे देखील घेऊन याची आपण लागवड करू शकतो आहे. अगदी 35 दिवसामध्येच आपल्याला एकरी 1 ते 1.5 लाख रुपये सहजासहजी मिळून देणारं हे कोथिंबीरीचं पीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये जे तिसरं महत्त्वाचं आणि शेतकऱ्याला मालामाल करून देणारं जे पीक आहे तर ते म्हणजे शेपूची लागवड आहे. तर ह्या शेपूची लागवड आपण कशाप्रकारे करू शकतो आहे, तुम्ही पाटपाण्यावर करू शकतो आहे, त्याचबरोबर तुम्ही बेडचा वापर केला तर याला स्प्रिंकलर असतील, रेन पाईप असतील याचा देखील वापर करू शकतो आहे. मात्र शेपू देखील हे असं पीक आहे की हे 21 ते 30 दिवसाच्या दरम्यानच उपटायला आलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि जशी कोथिंबीर असेल, मेथी असेल, या पाठोपाठच शेपूला देखील जबरदस्त बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो आहे.
आणि विशेष म्हणजे साधारणपणे 15 ते 20 रुपये गड्डी शेपूला आपल्याला बघायला मिळते. शहरी भागामध्ये जास्त म्हणजे धना मेथीनंतर शेपूला देखील मागणी आहे, तर ही आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये मालामाल करून देणारं हे तिसरं जे पीक आहे तर ते शेपूळ आहे. ह्या शेपूची आपण लागवड करू शकतो आहे आणि शेतकरी हा नक्कीच मालामारे तर हा होणार आहे. आणि एकरी साधारणपणे 50,000 ते 1,00,000 रुपये देखील शेपूचे आपल्याला झालेले बघायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारं जे चौथं आणि महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे पालक लागवड आहे. तर शेतकरी मित्रांनो, पालक लागवड आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये करू शकतो आहे. पालक लागवड आहे तर ही आपण पाटपाण्यावर करू शकतो आहे, त्याचबरोबर सऱ्या जर काढल्या तर यावर देखील लागवड करू शकतो आहे. आता पालक लागवड आहे तर ही बुचक्या बुचक्या स्वरूपात याची आपण लागवड करू शकतो आहे. एकरी साधारणपणे 10 ते 12 किलो बियाणं हे पालकचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 15 दिवसाच्या टप्प्याटप्प्याने 10-10 गुंठ्यामध्ये पालकचे हे जर प्लॉट केले तर येणाऱ्या काळातच शेतकरी आपला जबरदस्त मालामाल होणार आहे. आणि विशेष म्हणजे पालक या पिकाला जबरदस्त मागणी ही मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण क्वचितच शेतकरी ही पालकची लागवड करत असतात. त्यामुळं मुंबई मार्केटमध्ये जबरदस्त बाजारभाव आहे तर हा आपल्याला ह्या पालकचा बघायला मिळतो आहे. काय होतं आहे की तुम्ही पालक लागवड केल्यानंतर याच्या कापण्या केल्या आणि मार्केटला नेलं तरी देखील आपले पैसे होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पालकची लागवड करा आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जबरदस्त उत्पादन घ्या. शेतकरी आपला मालामाल हा 100% होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये मालामाल करणारी, शेतकऱ्याला जबरदस्त उत्पादन मिळवून देणारी मी 4 फक्त पालेभाज्या जी पिकं आहेत तर यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि ही माहिती माझी तुम्हाला आवडली असल्यास त्याचबरोबर तुम्हाला ह्या 4 पिकांची माहिती संपूर्ण टप्प्याटप्प्यानुसार पाहिजे असल्यास मला कमेंट्स करून नक्की सांगा की प्रत्येक पिकाची व्हिडिओ ही येणाऱ्या काळामध्येच तुम्ही बनवा. आणि जर तुमच्या प्रतिक्रिया जास्तीत जास्त प्रमाणात आल्या तर मी येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्येच प्रत्येक पिकाची व्हिडिओ ही माहिती आहे तर ही टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी ही जी काही पिकं आहे यांची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे.